नमस्कार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड औरंगाबादच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा या पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि मुख्यत्वे घाटे आळी व्यवस्थापन संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। आपणा सर्वांना माहितीच आहे की हरभरा हे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते आणि या पिकामध्ये प्रमुख कीड ही घाटी आळी आहे। यामुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे या आळीचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे। आता सद्य परिस्थितीमध्ये या आळीचे व्यवस्थापन कसे करायचे हे आपण पाहूया आणि यासाठी आळीचे व्यवस्थापन करण्याअगोदर आपल्याला त्या आळीचा जीवनक्रम कसा आहे, आळीची ओळख करणे फार महत्त्वाचे आहे। तर या आळीचा किंवा या किडीचा जीवनकाळ अंडी, आळी, कोश व पतंग अशा चार अवस्थातून पूर्ण होतो। आळी अवस्था पिकाचे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते। पतंग मजबूत बांध्याचे, फिकट पिवळ्या रंगाचे व पंखावर एक ठिपका असलेले असतात। तसेच मागच्या पंखाच्या कडा ह्या धुरकट रंगाच्या असतात। नर व मादी पतंगाच्या मिलनानंतर मादी पतंग 3 ते 4 दिवसात पिकाच्या पानाफुलावर अथवा कोवळ्या शेंड्यावर 150 ते 300 गोलाकार चकचकीत पण हिरवट व पिवळसर रंगाची अंडी घालतात। आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की चकचकीत हिरवट व पिवळसर रंगाची अंडी जी असतात ते घाटी आळीची असतात। अंड्यातून 6 ते 7 दिवसात भुरकट पांढऱ्या आळ्या बाहेर येतात। सुरुवातीच्या काळात आळ्या पानांच्या खालच्या बाजूस राहून पाने कुरतडून खातात, त्यामुळे पानावर पांढरे डाग आढळून येतात। या काळातील नुकसान आपल्या पटकन लक्षात येत नाही आणि कळ्या व फुले लागल्यानंतर हे कळ्या व फुले या आळ्या खाऊन टाकतात। घाटे लागल्यानंतर मात्र आळी डोक्याकडील अर्धा भाग त्या घाट्यामध्ये खुपसून आतील दाणे खाते आणि त्यामुळे घाट्यावर गोलाकार छिद्र दिसून येतात। आळीची पूर्ण वाढ 15 ते 20 दिवसात 5 ते 6 वेळा कात टाकून पूर्ण होते। पूर्ण वाढलेली आळी 4 ते 5 सेंटीमीटर लांब व गडद हिरव्या किंवा तपकिरी करड्या रंगाची असते आणि जसं आपण चित्रामध्ये पाहत आहात की तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूस करड्या अथवा पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात। ही एक सर्वसाधारण लक्षणे आहेत की म्हणजे आपण घाटी आळीची ओळख या सर्व मुद्द्यावरून आपण करू शकतो। आणि जसं तुम्हाला सांगितलं की ही यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते, तर एक आळी पूर्ण वाढ अवस्थेत 30 ते 40 घाटे अथवा 6 ते 8 ग्रॅम दाणे खाते आणि आळीपासून पिकाचे साधारणतः 30 ते 40% नुकसान होते। त्याचप्रमाणे कोशावस्थेत जाण्यापूर्वी आळीची 1 ते 2 दिवस भूक मंदावते व आळी झाडाच्या अवतीभोवती जमिनीत 5 ते 10 सेंटीमीटर खोल जाऊन अंगाभोवती मातीचे वेष्टन तयार करून त्यामध्ये ती कोशावस्थेत जाते। कोश हे तांबड्या रंगाचे असून 1.5 ते 2 सेंटीमीटर लांब असतात आणि अशा पद्धतीनं हा घाटी आळीचा जीवनक्रम असतो। हवामानानुसार कोशावस्था जी असते ते 8 ते 15 दिवसात पूर्ण होते आणि परत त्या कोशातून रात्रीच्या वेळी पतंग बाहेर पडतात आणि त्यांचे पुढील प्रजनन सुरू होते आणि अशा प्रकारे या किडीचा जीवनक्रम जो आहे एक जीवनक्रम 30 ते 40 दिवसात पूर्ण होतो। तर हे माहिती असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे की ज्या किडीचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे त्याचा जीवनक्रम कसा आहे ते माहिती आपण असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। तर आता घाटी आळीचे एकात्मिक नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं, तर शेतीमध्ये इंग्रजी टी आकाराचे प्रति एकरी 20 पक्षी थांबे लावावेत। जसं की आपल्याला बाजूच्या फोटोमध्ये दिसत आहे की तुम्हाला नैसर्गिकरित्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्या शेतामध्ये टी आकाराचे जे पक्षी थांबे आहेत ते प्रति एकरी 20 लावणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच घाटी आळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे आपण लावावेत। त्याच पद्धतीनं
सुरुवातीला जर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव दिसत असेल तर निंबोळी अर्क म्हणजे 5% निंबोळी अर्क 5 मिली प्रति 10 लिटर पाणी ची आपल्याला फवारणी घ्यायची आहे. आणि किडीने आर्थिक नुकसानीची पातळी जर ओलांडली तर आपल्याला जे पुढच्या रासायनिक फवारणी आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. रासायनिक आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे काय, म्हणजे पिकात 2 आळ्या प्रति मीटर ओळ किंवा 5% कीडग्रस्त घाटे किंवा 8 ते 10 पतंग प्रति सापळा सतत 2 ते 3 दिवस जर आपल्याला आढळून आले तर आपण समजायचं की आर्थिक नुकसानीची पातळी आली आहे आणि आता आपल्याला फवारणीची गरज आहे. तर मग यावेळी काय करायचं, सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर विद्यापीठाने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे इमामेक्टिन बेंझोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 88 ग्रॅम किंवा क्लोरॅन्टर निलिफ्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 60 मिली किंवा फ्लुबँडामाइड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर 125 ग्रॅम फवारावे. तर या सर्व पद्धतीचा आपण सर्वांनी अवलंब करावा आणि यातून घाटे अळीचे नियंत्रण करावे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारच्या शेतीसंदर्भातील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या KVK औरंगाबाद 1 या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.